तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण अतिशय महत्त्वाचे जी के प्रश्न या सुपर क्लासमध्ये कवर केलेले आहेत, जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे प्रश्न असतील. आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. एकच रिक्वेस्ट आहे, आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. आणि या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्यासमोर असा आहे, होमरूल चळवळ सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती. होमरूल चळवळ सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य राहील. आयर्लंड या देशामध्ये होमरूल चळवळ ही सर्वप्रथम सुरू झालेली होती. पुढचा प्रश्न, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली आहे. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली आहे. ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील. चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची एक स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, माजलगाव धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आलेले आहे. माजलगाव हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आले आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच कळवायचं आहे. एक प्रश्न मी आपल्याला रोजच्यासारखा विचारलेला आहे, आणि आपल्याला जर उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला नक्कीच व्हिजिट करायचं आहे. काही हुशार विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच दिलेले असते. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे की प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी स्थित आहे. प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील. प्रिन्स ऑफ वेल्स हे जे संग्रहालय आहे ते महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोणत्या ऊर्जेचा उपयोग केला जात असतो. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोणत्या ऊर्जेचा उपयोग केला जात असतो. ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने औष्णिक ऊर्जेचा एक उपयोग करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, या ठिकाणी इनाम कमिशन खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरने नेमले होते ते सांगायचं आहे. इनाम कमिशन खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरने नेमलेले होते. ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील. इनाम कमिशन जे आहे ते लॉर्ड विल्यम बेंटिंग या गव्हर्नरने नेमलेले होते. पुढचा प्रश्न, तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्याने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले होते. तिल्लारी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र राज्याने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले होते. ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील. तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्र या राज्याने गोवा या छोट्याशा राज्याचे एक सहकार्य घेतलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पंतप्रधान हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात. भारतातील पंतप्रधान हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात. ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील. भारतातील जे पंतप्रधान असतात ते लोकसभेला जबाबदार असणारी एक व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, सतलज नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून होत असतो. सतलज नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून होत असतो. ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील. कैलास पर्वत या ठिकाणाहून सतलज नदीचा एक उगम झालेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी ब्रह्मगिरी टेकड्या ठिकाणी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे. ब्रह्मगिरी टेकड्या या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झाला आहे. ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील. या ठिकाणी कावेरी नदीचा जो उगम आहे तो ब्रह्मगिरी टेकड्या या ठिकाणी त्यांचा उगम झालेला आहे. पुढचा प्रश्न, चंबा हिमाचल प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे. चंबा हिमाचल प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या एका नदीचा उगम झाला आहे. ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील. चंबा हिमाचल प्रदेश या ठिकाणी रावी या नदीचा एक उगम झालेला आहे. पुढचा प्रश्न, कुसूर घाट हा खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान किंवा ठिकाणादरम्यान लागत असतो. कुसूर घाट हा खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणादरम्यान लागत असतो. ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील. कुसूर घाट जो आहे तो पुणे ते पनवेल या दोन ठिकाणादरम्यान लागणारा एक घाट आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी बावडा घाट खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणादरम्यान येतो. बावडा घाट हा खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणादरम्यान येत असतो. ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील. बावडा घाट जो आहे मित्रांनो तो कोल्हापूर ते खारेपाटण या दोन ठिकाणादरम्यान येणारा एक घाट बनलेला आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेचे जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठेवण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे. लोकसभेचे जास्तीत जास्त लोकसंख्या किती ठेवण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य राहील. लोकसभेचे जास्तीत जास्त संख्या 552 एवढी एक निर्धारित करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, आणीबाणी घोषित केल्याने त्याला कोणत्या सभागृहाची मान्यता लागत असते. आणीबाणी घोषित केल्याने त्यांना कोणत्या सभागृहाची मान्यता लागत असते. ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील. आणीबाणी घोषित केल्याने त्यासाठी राज्यसभा या सभागृहाची मान्यताही अत्यंत आवश्यक बनलेली आहे.
पुढचा प्रश्न, 13 डिसेंबर 1946 मध्ये उद्देशपत्रक कोणी मांडले होते? 13 डिसेंबर 1946 मध्ये उद्देशपत्रक कोणी मांडले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 13 डिसेंबर 1946 मध्ये पंडित नेहरू यांनी एक उद्देशपत्रक मांडलेले आहे. पुढचा प्रश्न, 42व्या घटनादुरुस्तीनुसार घटनेमध्ये काय समाविष्ट करण्यात आलेले आहे? 42व्या घटनादुरुस्तीनुसार घटनेमध्ये काय समाविष्ट करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 42व्या घटनादुरुस्तीनुसार घटनेमध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता हे जे शब्द आहे ते या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न, 2021 महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी संपन्न झालेले आहे? 2021 महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी संपन्न झाले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मुंबई या ठिकाणी 2021 महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपन्न झाले आहे. पुढचा प्रश्न, घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतीय संसद यांच्याकडे घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी समाज स्वास्थ्य हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केले होते? समाज स्वास्थ्य हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. धोंडो केशव कर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे एक वृत्तपत्र सुरू केलेले होते. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे एकदम फ्री क्लासेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि आपल्याला फ्री क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही, आपण फ्री क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. पण आपण इच्छुक असाल प्लसचे क्लासेस घेण्यासाठी, तर त्यामध्ये सर्वात पहिली बॅच ध्येय बॅच आहे. मित्रांनो, ही बॅच आपल्याला राज्यसेवेच्या प्रिली एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचेसची स्टार्टिंग 10 नोव्हेंबरपासून अनअकॅडमी ॲपवर झालेली आहे. आणि दुसरी एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे मित्रांनो, ही डिपार्टमेंटल PSI एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचेसची स्टार्टिंग 13 नोव्हेंबरपासून अनअकॅडमीवर झालेली आहे. आणि तिसरी एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे मित्रांनो, या बॅचेचे नाव आहे रणांगण बॅच. या बॅचेची स्टार्टिंग अनअकॅडमीवर 17 नोव्हेंबरपासून झालेली आहे. मित्रांनो, आपण जर कुठल्याही एका बॅचेचे सबस्क्रिप्शन घेतले असेल तर आपण इतर कुठल्याही बॅचेचे फ्रीमध्ये क्लासेस पाहू शकता. जर आपण 12 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर मित्रांनो, आपल्याला 3 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये अनअकॅडमी प्रोव्हाइड करणार आहे. आणि जर आपण 24 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 4 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन अनअकॅडमी एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर मित्रांनो, या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, आपण जाऊन चेक करू शकता. पहिले आपण फ्री क्लासेस पाहू शकता आणि आपल्याला पसंत आले तर आपण प्लसचे सबस्क्रिप्शन नक्कीच घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न, धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेले समाज स्वास्थ्य हे एक कशाचा प्रकार आहे? धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेले समाज स्वास्थ्य हा कशाचा प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेले समाज स्वास्थ्य हा एक मासिकाचा प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी उद्बोधन हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केलेले आहे? उद्बोधन हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. उद्बोधन हे जे वृत्तपत्र आहे मित्रांनो, तो दयानंद सरस्वती यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. पुढचा प्रश्न, निष्काम कर्ममठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? निष्काम कर्ममठाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महर्षी कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची एक स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ कोणी स्थापन केलेले आहे? महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कोणी केली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी योग्य राहील 3. म्हणजेच महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची जी स्थापना आहे ती महर्षी कर्वे यांनी एक केलेली आहे. तर पुढचा प्रश्न आपल्यासमोर असा आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला बुद्धिबळाचे जनक असे संबोधले जात असते? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला बुद्धिबळाचे जनक असे संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गोपाळ गणेश आगरकर यांना बुद्धिबळाचे एक जनक असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, सुधारक हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे टोपण नाव आहे? सुधारक हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे एक टोपण नाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गोपाळ गणेश आगरकर यांचे सुधारक हे एक टोपण नाव पडलेले आहे. पुढचा प्रश्न,
विनोबा भावे यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे? विनोबा भावे यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. विनोबा भावे यांनी या ठिकाणी महाराष्ट्र धर्म हे जे वृत्तपत्र आहे ते सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना केलेली आहे? लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाची एक स्थापना केली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लोकमान्य टिळक यांनी काँग्रेस डेमोक्रॅटिक या पक्षाची एक स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न, कोणत्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे गीत सर्वप्रथम गायण्यात आलेले आहे? खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये सर्वप्रथम वंदे मातरम हे गीत गायण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कोलकाता या अधिवेशनामध्ये सर्वप्रथम वंदे मातरम हे गीत एक गायण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, गट विकास अधिकारी यांची नेमणूक खालीलपैकी कोण करत असते? गट विकास अधिकारी यांची नेमणूक खालीलपैकी कोण करत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राज्य शासन जे आहे ते गट विकास अधिकारी यांची एक नेमणूक करत असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला तिन्ही दलाचा सर सेनापती असे संबोधले जात असते? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला तिन्ही दलाचा सर सेनापती असे संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राष्ट्रपती यांना तिन्ही दलाचा सर सेनापती असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती पदाचा कार्यकाल 5 वर्षाचा असेल असे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आले आहे? राष्ट्रपती पदाचा कार्यकाल 5 वर्षाचा असेल असे घटनेच्या कोणत्या कलमात सांगितले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. कलम 83 मध्ये राष्ट्रपतीचा जो कार्यकाल आहे तो 5 वर्षाचा असेल असे एक सांगण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतीला दरमहा वेतन सध्या किती आहे? भारताच्या राष्ट्रपतीला दरमहा वेतन सध्या किती असते किंवा आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 150,000 एवढे सध्या भारताच्या राष्ट्रपतीला दरमहा एक वेतन दिले जात असते. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीला संसदेचे वर्षातून किती अधिवेशन बोलावणे बंधनकारक आहे? राष्ट्रपतीला संसदेचे वर्षातून किती अधिवेशन बोलावणे हे बंधनकारक आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील. राष्ट्रपतीला संसदेचे वर्षातून कमीत कमी 2 अधिवेशन बोलावणे हे बंधनकारक ठेवण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती प्रकारच्या घटनादुरुस्त्या करता येत असतात? भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती प्रकारच्या घटनादुरुस्त्या करता येत असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. एकूण 3 प्रकारच्या भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्त्या ह्या करता येत असतात. पुढचा प्रश्न, 1857 उठावाचे प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते ठरले होते? 1857 उठावाचे प्रमुख केंद्र कोणते ठरले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. झांसी हे जे ठिकाण आहे ते 1857 उठावाचे एक प्रमुख केंद्र बनलेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी झांसीची राणी यांची हमशकल कोणत्या महिलेला मानले जात होते ते सांगायचं आहे. झांसीची राणी यांची हमशकल कोणत्या महिलेला मानले जात होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. झलकारीबाई यांना झांसीची राणी यांची एक हमशकल मानले जात होते. पुढचा प्रश्न, झांसीची राणी लक्ष्मीबाई यांनी सेनेमध्ये प्रमुख स्थान कोणाला दिलेले होते? झांसीची राणी लक्ष्मीबाई यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला सेनेमध्ये प्रमुख स्थान दिले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. झलकारीबाई यांना झांसीची राणी यांनी सेनेमध्ये एक प्रमुख स्थान दिलेले होते. पुढचा प्रश्न, 1857 डिसेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झांसीच्या राणीवर कोणी आक्रमण केलेले होते ते सांगायचं आहे. 1857 ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यामध्ये झांसीची राणी यांच्यावर कोणी आक्रमण केले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच ओरछा आणि धतियात या दोघांनी 1857 डिसेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झांसीची राणी यांच्यावर एक आक्रमण केलेले होते. पुढचा प्रश्न, तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई यांनी कोणत्या ठिकाणी एका किल्ल्यावर कब्जा केला होता? तात्या टोपे आणि झांसीची राणी लक्ष्मीबाई यांनी कोणत्या ठिकाणच्या किल्ल्यावर कब्जा केला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. ग्वालियरच्या एका किल्ल्यावर तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई यांनी एक कब्जा केलेला आहे. पुढचा प्रश्न, राणी लक्ष्मीबाई यांनी खालीलपैकी कोणाला एक राखी बांधली होती ते सांगायचं आहे. मित्रांनो, राणी लक्ष्मीबाई यांनी खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीला राखी बांधली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राणी लक्ष्मीबाई यांनी अली बहादूर या ज्या व्यक्तीला आहे ती एक राखी बांधलेली आहे. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला आजची जी सुपर क्लास आहे ती आवडलेलीच आहे. आणि त्यामुळे मला एक आशा आहे की आपण या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. आणि या चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी.
तर मिळतो 91 स्पेशल सुपर क्लास मध्ये।